नमस्कार मित्रांनो, फार्मिंग व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत. तर मित्रांनो, आज आपण कोथिंबीरवर कोणती कीड रोग पडतात व त्याच्यावर काय नियंत्रण केले पाहिजे, तसंच जमीन, हवामान, लागवड पद्धत त्या सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसंच त्यांच्या आज आपण शेतातून थेट त्यांच्याकडून विचारून घेऊ. तुमचं पण आमच्या चॅनलवर स्वागत. धन्यवाद. तर आम्हाला याच्यावर कीड रोग नियंत्रण कसं करावे, लागवड ती माहिती द्या. तुमच्या माहितीसाठी गोष्ट सांगतो की कोथिंबीरीस फारसे रोग पडत नाहीत किंवा कीड पण दिसून येत नाहीत. काही वेळा मर रोग जे आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला याच्यावर दिसून येतो. भुरी रोगांच्या नियंत्रणासाठी लांब CS6 सारख्या भुरी प्रतिबंधक जातींचा आपण वापर करून घेतला पाहिजे. तसेच पाण्यात विरघळणारे गंधक पण आपण वापरले पाहिजेत. तर कसं आहे, जिथं जास्त पर्जन्यमान आहे म्हणजे पाऊसमान आहे त्या भागात आपण या पिकाची लागवड करू शकत नाही. ह्याला मुबलक प्रमाणात पाणी लागते. आता तुम्ही जी जमीन बघाला, ह्या जमिनी म्हणजे ह्याच्यात पाण्याचं उत्तम निचरा होणारी जमीन नाही तितकीशी आहे. त्याच्यामुळे याच्यावर मर रोगाचा आपला प्रादुर्भाव दिसून येत आहे. नाहीतर जर उत्तम निचरा होणारी जर जमीन असेल तर एकदम भारी लागते, वापते ही पीक. तर त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन पण फार महत्त्वाचं आहे. तर कोथिंबीरला नियमित पाणी देणे आवश्यक असते. पण सुरुवातीच्या काळामध्ये बियांची उगवण होण्यापूर्वी वाफ्याला पाणी देताना वाफ्यांच्या कडेने वाळलेले गवत किंवा ऊसाचे पाचट आपण लावून घेतलं पाहिजे. त्यासाठी याचं नियोजन आहे. ते खताचं पण व्यवस्थापन असते त्यासाठी की कोथिंबीरीच्या पिकांच्या चांगल्या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्टरी 35 ते 40 गड्या शेणखत आपण मिसळून घेतलंच पाहिजे. आणि तसेच कोथिंबीरीच्या पिकाला पेरणीच्या वेळी 50 किलो 15-5-5 हे मिश्र खत आपण दिलं पाहिजे. तसेच बी उगून आल्यानंतर 20-25 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र आपण दिलं पाहिजे. तसेच कोथिंबीरीचे खोडवा घ्यावायचा असल्यास कापणीनंतर हेक्टरी 40 किलो आपण नत्र देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होते. उत्तम जर पिकाच्या ह्या पिकाच्या जर जाती जर म्हणा गेल्या तर नंबर 65T5365 NPJ16 V1 V2 आणि CO1 तसेच D92 आणि D94 J214 किंवा K45 या कोथिंबीरीच्या स्थानिक आणि सुधारित जाती आहेत. तसेच वैशाली GC1123 किंवा दापोली या जाती देखील फेमस आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये. आपण ह्याच याचं लावू. ह्याच्यासाठी उत्तम हवामान कोणतं आहे त्याच्या लागवडीसाठी, तर कोथिंबीरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते. त्यामुळे अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची आपण लागवड करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की आपण उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन आपण निवडलीच पाहिजे ती. कारण की जास्त पाणी झालं तरीसुद्धा आपले हे मरू शकते हे पीक. जमिनीचा प्रकार कोणता, तर कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम कसदार व मध्यम खोलीची जमिनीची निवड आपण केली पाहिजे. तसेच सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत कोथिंबीरीचे पीक आपण चांगले घेऊ शकतो. लागवडची जर माहिती जर म्हणायला गेलं, कोथिंबीरीचा वापर दररोज आपण करतोच. कोथिंबीरीची लागवड भारतीय बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानासाठी कोथिंबीरीचा वर्षभर मागणी असतेच. त्याच्यामुळे मात्र कधी लागवड प्रामुख्याने खरीप किंवा रब्बी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. यापासून आपण म्हणजे उन्हाळ्यात जास्त मागणी असते, कारण की लग्न हे ते असल्यामुळे उन्हाळ्यात जास्त मागणी असते. त्याचं आपण व्यवस्थित नियोजन, त्याचं खतपाणी, त्याला म्हणजे व्यवस्थापन त्याचं व्यवस्थित झाल्यानंतर आपल्या उत्पादनात 100% वाढ आपल्याला भेटते. अजून जर उत्पादन जर म्हणायला गेलं, पेरणीपासून 2 महिन्यावर कोथिंबीरला फुले येण्यास सुरुवात होते. म्हणून त्यापूर्वी हिरवीगार आणि कोळी असताना कोथिंबीरीची काढणी आपण करून घेतली गरजेचं आहे. साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर उंची असेल, परंतु फुले येण्याच्या पूर्वी आपण ते पूर्ण वापरली पाहिजे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटवर नक्की कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. धन्यवाद.